निर्भीड निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. पलू शहरात कडकडीत बंद. माझा शेतकरी माझा पाठिंबा व्यापाऱ्यांची हाक. शेतकरी संघटनांनी जाचक कृषी बिल रद्द करण्यात यावे यासाठी भारत बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये पलू शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत पाठिंबा दिला आहे. माझा शेतकरी माझा पाठिंबा अशी हाक देत पलू शहरातील व्यापाऱ्यांनी या बंद मध्ये आपला सहभाग नोंदवत कडकडीत बंद पाळला आहे. शेतकरी जगला तर सगळे जगतील अशी प्रतिक्रिया देत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देताना त्यांना सरकारने न्याय द्यावे, जाचक कायदे रद्द करावेत अशी मागणी केली आहे. पलू शहरातील हॉस्पिटल्स, मेडिकल्स आणि बँका वगळता सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहेत. जाचक कायद्यांच्या विरोधात भारतातल्या तमाम शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिलेली आहे. आज आपण वज्रधारी न्यूजच्या माध्यमातून पलूस शहरात आलो आहोत. आज पलूस शहरातल्या व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी पलूस शहर कडकडीत बंद केलं आहे. हा तुम्ही माझ्या साईडला बघू शकता, पूर्ण शहर आज कडकडीत बंद आहे. उत्स्फूर्तपणे इथल्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत. माझ्या पाठिंबा जर तुम्ही बघाल तर इथल्या एका व्यापाऱ्यांनी माझा शेतकरी माझा पाठिंबा असा बोर्ड लावलेला आपण पाहतोय. तुम्ही बघताय माझ्या पाठिंबा, माझा शेतकरी माझा पाठिंबा, अगदी अंबिका जनरल स्टोअर्स असं या दुकानाचं नाव आहे. त्यामुळे उत्स्फूर्तपणे शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला आहे आणि बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या विरोधातला जाचक कायदा रद्द झालाच पाहिजे. जुलमी सत्तेच्या आणि जुलमी कायद्याच्या विरोधात सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी एल्गार पुकारल्याचं आज आपण पाहतोय. आज पलूस शहर आणि इथल्या शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी पूर्ण ताकदीनं बंद पाळत शेतकऱ्यांना पाठिंबा दिलेला आपणास दिसतो आहे. भारत बंदची जी शेतकरी संघटनेनी हाक दिला आहे त्या हाकेला पाठिंबा देत तमाम व्यापाऱ्यांनी आज पलूस शहर कडकडीत बंद ठेवलं आहे. आज पलूस शहरातल्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बापू आपल्यासोबत आहेत. नेमक्या त्यांच्या भावना काय आहेत, त्यांनी या बंदला का पाठिंबा दिला आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी बंद दुकानासोबत माझा शेतकरी माझा पाठिंबा असा बाहेर फलक लावला आहे आणि नेमकी त्यांची भावना काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बापू, तुम्ही आज शेतकऱ्यांच्या बंदला पूर्ण पाठिंबा दिला आहे, नेमकी तुमची भावना काय आहे संदर्भात? शेतकऱ्याला हा पूर्णपणे हा न्याय मिळायला पाहिजे, कारण शेतकरी रात्रदिवस शेतात राबत असतो, त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही, तर हा हमीभाव मिळायला पाहिजे. शेतकऱ्याला त्याचा पूर्णपणे फायदा झाला पाहिजे. शेतकरी जगला तर बाकी सगळी जगणार आहे. व्यापार हा शेतकऱ्यावर चालतो, त्यामुळं शेतकऱ्याला हा न्याय हा मिळायला पाहिजे आणि त्याच्या मागण्या ह्या मागणी झाल्या पाहिजे. या बंदला आमचं पूर्ण व्यापाऱ्यांचं सहकार्य आहे आणि ग्रामस्थ मित्रमंडळी आणि बँकिंग क्षेत्र सराफकटा यांना पूर्ण आम्ही समज दिलेले आहे आणि त्याबद्दल आम्ही तुमच्या चॅनलचं तुमचं कशाचं दुकान आम्हा ट्रेलर्स मी कॉलेज नाही गोरगरांच्या म्हणजे शेतकरी संघटनेचा जो अत्याचार झाला आहे, म्हणजे त्यांना जे बेनिफिट मिळत किंवा त्यांच्या मागा जो दर मिळत हे दलाल लोकांमध्ये मध्यस्थ असतात, त्यांनी तो अत्याचार करून शेतकऱ्यांना पूर्ण दबवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापारी पेट आणि पूर्ण पाठिंबा असताना शेतीसाहेबांनी जो त्यांना आधार दिला त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि असंच सहकार्य शेतकरी संघटनेला मिळावं आणि इथून पुढे ग्रामस्थ, लोकसेवा आणि बँकिंग क्षेत्र यांचाही पाठिंबा मिळतो आणि मिळणारच आहे. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह
अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.